गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार. गुणगुणा रहे है भंवर खिल रही है कली कली, गुणगुणा रहे है भंवर खिल रही है कली 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 कली. मित्रांनो, आज आपण कमळाचे रोप कसे लावावे हे ह्या व्हिडिओतून पाहूयात. यासाठी आपल्याला गरज आहे कमळाच्या बिया, पॉलिश पेपर, छोटी मध्यम आकाराची आणि मोठी कुंडी. ह्या बिया रुजण्यायोग्य आहे की नाही हे तपासून घ्यावे. आणि हे आपण कसे तपासणार, तर यासाठी एक कप किंवा एक मग्गा भरून पाणी घ्यावे, त्यात आपल्या बिया टाकाव्या. ज्या बिया पाण्यावर तरंगतील त्या मृत समजून फेकून द्याव्यात आणि पाण्यात बुडालेल्या बिया रुजतील. सर्वात पहिले आपल्याला प्रश्न पडतो, कमळाच्या बिया मिळतील कुठे? कमळाच्या बिया पूजेच्या सामानाच्या दुकानात सहज मिळतात, तिथून घेणे आपल्याला स्वस्त पडते. कमळाच्या बिया आपल्याला ऑनलाईन देखील मागवता येतात, पण पूजेच्या सामानाच्या दुकानात आपल्याला स्वस्त मिळतील. या बियांना आपण थोडे लक्षपूर्वक पाहिले तर एका बाजूने पॉइंटेड भाग असतो आणि दुसऱ्या भागात अगदी बारीक छिद्र असते. आपल्याला पॉइंटेड असलेल्या भागाला पॉलिश पेपरवरती घासायचं आहे. एक पॉलिश पेपर घेऊन या बियाचा पॉइंटेड भाग आतील पांढरा भाग दिसेपर्यंत आपल्याला घासायचे आहे. आतील पांढरा भाग स्पष्ट दिसेल असे घासावे. ह्या घासलेल्या बिया आपल्याला 15 ते 20 दिवस पाण्यात ठेवायचे आहेत आणि ह्या काळात आपल्याला दररोज पाणी बदलणे गरजेचे आहे, कारण ह्या बियापासून रंग सुटतो आणि त्यामुळे एका प्रकारचा घाण वास सुद्धा पाण्याला येतो. एक छोटी बरणी किंवा छोटी कुंडी घेऊन त्यात ह्या बिया बुडवून ठेवाव्या. हे पाणी अगदी थंडगार नसावे, थोडं कोंबट असेल तर चालेल, अगदी गरम पण नको. 3 ते 4 दिवसात ह्या बियांना तडा जाईल व आपल्याला कोंब दिसेल. 8 दिवसांनी ह्या बियामधून कोंब बाहेर पडून त्याला बारीक बारीक पानं आलेले असतील. आता आपल्याला थोडी मोठी बरणी किंवा कुंडी घेऊन त्यात पाने फुटलेल्या बिया ठेवायचे आहेत, जेणेकरून पाने पाण्यावरती तरंगतील, थोडे मोठे होतील. साधारणतः 2 रुपयाच्या नाण्याच्या आकारापेक्षा मोठे पान झाले की रोप रुजवण्यास तयार आहेत, कुंडीत लावण्यासाठी तयार आहे असे समजावे. ह्या 8 दिवसात अधिकांश बियांना कोंब आलेला असतो, अगदी बोटाच्या आकारापेक्षाही मोठे हे कोंब झालेले असतात. कोंब न आलेल्या बियांनासुद्धा मोठ्या बरणीमध्ये किंवा मोठ्या पाण्याच्या कुंडीमध्ये शिफ्ट करावे. आता आपल्याला कुंडी भरायची आहे आणि यासाठी पाहिजे तलावातील चिकट माती, ज्याला आपण चिकनी मातीसुद्धा म्हणतो. चिकनी माती नसेल तर आपल्याला काळी माती पण चालेल, पण ही काळी माती शेतातील हवी. यासह शेणखत, वाळू हे सुद्धा लागेल. एखाद्या पॉटमध्ये किंवा भांड्यात वाळू, माती आणि शेणखत सम प्रमाणात घ्यावे. हे मिक्स करून पाण्यात ते भिजवून 3 ते 4 तास तसेच राहू द्यावे. यामुळे शेणखतातील उष्णता निघून जाईल आणि आपल्या बियांना काही हानी होणार नाही. एखादी मध्यम आकाराची कुंडी घेऊन त्यात आपण तयार केलेले शेणखत, वाळू आणि मातीचे मिश्रण टाकावे. ही कुंडी आपल्या मिश्रणाने साधारणतः अर्धी भरावी. आपण तयार केलेले रोप बीसह लावावे. ह्या बिया रुजवण्यासाठी मी बिस्लरीच्या 5 लिटरच्या बॉटलचा वापर करतो आहे. आपण आपल्याकडे असलेली परंतु छिद्रे न पाडलेली मध्यम किंवा छोट्या आकाराची कुंडी किंवा छोट्या आकाराची बादली, बकेट असे वापरले तरी चालेल. ह्या बिया लावताना पाने सुटसुटीत व मोकळे करून लावावी, जेणेकरून एकामेकामध्ये ते पाने अडणार नाही याकडे आपण लक्ष द्यावे. आपण तयार केलेल्या बिया अलगद हाताने जास्त जोर न लावता व मुळ्यांना धक्का न लावता हलक्या हाताने मातीत पुराव्या. मुळ्या मिश्रणात बुडतील याकडे लक्ष द्यावे व त्यात अलगद पाणी भरावे. पाणी भरताना बी बाहेर येणार नाही याकडे लक्ष द्यावे. आता ही भरलेली कुंडी मोठ्या टबमध्ये ठेवावी.
तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपण कमळाचे रोप तयार केलेले आहे. आता ह्या रोपाची कशी काळजी घ्यावी, यास कोणकोणते खत द्यावे आणि इतर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचे बटन आठवणीने दाबा, जेणेकरून आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवरती मिळेल. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय.